नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव लागल्याशिवाय एकही विमान उडू देणार नाही असा जोरदार गजर सिडको घेराव आंदोलनात सीबीडी बेलापूर येथे झाला. यावेळी लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय समिती, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचा जनसागर उसळला होता. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचे नाव द्यावे, तसेच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत यासाठी दिबासाहेबांच्या स्मृतिदिनी आज शुक्रवार दिनांक 24 जून रोजी सिडको विरोधात घेराव आंदोलन झाले. 12.5% कायदा दिबा पाटील यांच्यामुळेच अस्तित्वात आला, त्यामुळे एक वेळ भूगोल बदलेल पण इतिहास बदलणार नाही अशी जोरदार गर्जना करत दिबासाहेबांचा जय जयकार संपूर्ण आस म्हणतात दुमदुमला होता. घेराव आंदोलन म्हणजे असंतोषाची एक ठिणगी होती. त्याचा वणवा होण्याआधी सिडको आणि राज्य सरकारने भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात असा इशारा या आंदोलनातून देण्यात आला आहे. दिबांचे नाव विमानतळाला लागेपर्यंत आणि भूमिपुत्रांच्या विविध मागण्या पूर्ण होईपर्यंत हा लढा कायम राहणार असल्याचे प्रकल्पग्रस्तांच्या नेतृत्वाकडून सांगण्यात आले. बेलापूर सीबीडी येथील क्रोमा इलेक्ट्रॉनिक्स येथून सकाळी 10:30 आंदोलनाला सुरुवात झाली. त्यानंतर हे भूमिपुत्रांचे वादळ सिडको भवनाजवळ धडकले. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री गणेश नाईक, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, माजी आमदार संदीप नाईक, पनवेल महापौर कविता चौतमल, भारतीताई पवार, उपमहापौर सीता पाटील, कॉम्रेड भूषण पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, ओबीसी नेते राजाराम पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, दशरथ भगत, नंदराज मुंगाजी, जगदीश गायकवाड, संतोष केणे, गुलाबराव वजे, वाय टी देशमुख, जे डी तांडेल, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक, जयवंत सुतार, सुधाकर सोनावणे, रामचंद्र घरत, अर्जुन चौधरी, डॉक्टर राजेश पाटील, मनोहर पाटील, राजेश गायकर, विनोद म्हात्रे, सीमा घरत, नेत्रा शिर्के यांच्यासह आदी लोकप्रतिनिधी, आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, सर्वपक्षीय समित्या, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांचे शिक्षण, नोकरी, 12.5% भूखंड, गरजेपोटी बांधलेली बांधकामे, गावठाण विस्तार, विमानतळ बाधित 27 गावांच्या समस्या, यापूर्वी सिडकोत अनेक ठराव होऊनही प्रकल्पग्रस्तांचे गरजेपोटीची बांधकामे नियमित केली जात नाहीत, यासाठी नुकताच केलेला शासन निर्णयात 250 मीटरचे निकष, भाडेपट्टा अशा अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी आहेत. सिडकोच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आणि मागण्या मान्य करून घेण्यासाठी आज हे आंदोलन महत्वाची भूमिका बजावणारे असणार आहे. या आंदोलनाचे प्रास्ताविक भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून आजपर्यंतच्या लढाईची माहिती देत दिबांच्या नावाचा जय जयकार केला. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी मागील वर्षी 10 जूनला भव्य साखळी आंदोलन, 24 जूनला ऐतिहासिक सिडको घेराव आंदोलन, 9 ऑगस्ट क्रांतीदिनी मशाल मोर्चा, 17 मार्च भूमिपुत्र परिषद, सिडको वर्धापन दिनाचा काळा दिन आंदोलन, 24 जानेवारीचे विमानतळ काम बंद आंदोलन अशी भव्य आंदोलने केली. त्यानंतर आजही आंदोलनाची धार तेज करत सिडकोच्या उरात धडकी भरण्यात आली. यावेळी आग्रेकोळी भाषेतील दिबांवर आधारित गाणी गाऊन गायक जगदीश पाटील यांनी आंदोलनात आणखी उत्साह आणला होता. सरकारचं कुणाचं येवो, इडापिडा टाळो, इडी नव्या इडापिडा टाळो, आणि भविष्यात ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढवय्या नेत्या एस एम जोशींच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाणांच्या मंगळकलश घेऊन आले, त्यांच्या कॉम्रेड डांगेसारखे, यानंतर कर्मवीर भाऊ पाटलांच्या विचाराने, रामभाऊ मालगीसारख्यांच्या विचाराने महाराष्ट्र जडून घडो एवढीच परमेश्वराला प्रार्थना करतो. सरकार कुणाचं येऊ त्याच्याशी आम्हाला नाही, आम्हाला फक्त आणि फक्त तो समोरचा डोंगर दिसतो त्या ठिकाणी विमान, ज्या वेळेला त्या दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव आलं पाहिजे, एवढीच आमची भूमिका आहे. मित्र हो,
आपण अनेक आंदोलन केली करत आहोत, जसं जसं काळ जाईल तशी ही आंदोलन चालूच राहतील, आंदोलन कुठेही मावणार, जोपर्यंत विमानतळाला नाव दिलं जाणार नाही, ठराव होणार नाही आणि तोपर्यंत ही दिवा पंडळांच्या नावाने या ठिकाणी आंदोलन उभं राहतीलच। मित्रांनो, लढाई तर आपल्याला आर पार करायची आहे, दिवा पाटील साहेबांचं नाव मिळेपर्यंत आणि आपले विविध प्रश्न जे आहेत ते सुटेपर्यंत ही लढाई करायची आहे। प्रश्नांची गणती कमिटीने केलेली आहे, पण हे सर्व प्रश्न इथं प्रत्येकानं भाषणामध्ये मांडण्यापेक्षा आम्ही ठरवलंय आपल्या सर्वपक्षीय कमिटीची जी मीटिंग होईल सरकारच्या बरोबर बसू, सिडकोच्या बरोबर बसू, त्याला पॉईंट टू पॉईंट एकेका विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्या ज्या मागण्या आहेत पुनर्वसन आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, ज्या अडीअडचणी 12.5% असेल, 22.5% असेल, आणखीन काय सुविधा असतील, या सगळ्या आपल्याशी बसून आपलं समाधान होईपर्यंत त्या मान होईपर्यंतच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्यांच्या पुढे ठेवून त्या सर्व सोडून घ्यायच्या आहेत आणि आपलं ते उद्दिष्ट घेऊन आपण चाललो। आपलं उद्दिष्ट शिडकोवर घेराव घालून त्यांना बंदिस्त करायचं नाही, आपल्याला रस्ता अडवायचा नाही आहे, आपल्याला कुणाला त्रास द्यायचा नाही, आपलं उद्दिष्ट आहे आपले सर्वांचे नवी मुंबईतील आणि आजूबाजूच्या ठाणे पालघर कल्याण डोंबिवली या भागातील सर्वांचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न सोडवायचे आहेत, त्यासाठी आपण आलो आहे। मागच्या वर्षी आपला दणका दाखवला, यावर्षी आम्ही सांगितलं आम्हाला काय पाहिजे त्यांना माहीत झालं आहे आणि ते माहीत झाले त्यांनी करून घ्यायला पाहिजे, तिथपण आम्ही मागं हटणार नाही। पण आपण येतोय म्हटल्यानंतर सिडकोचा एमडी आजारी पडला, आज सिडकोचा एमडी तिथं आलेला नाही, आपल्या धसक्यानंच नुसतं आजारी पडला आणि त्याच्यामुळे आम्ही ठरवलंय गेल्या वर्षी निवेदन दिलं, दरवर्षी आम्ही काही निवेदन देणार नाही। आमच्या गेल्या वर्षी निवेदनामध्ये ज्या मागण्या केल्या दिवा पाटील साहेबांचं नाव द्यावं आणि प्रकल्प व्हावेत, तर याकरता आज आपल्याला काही निवेदन घेऊन आम्ही कुणी जाणार नाही आणि तशा दृष्टीने त्या मागण्या मान्य व्हायला पाहिजे, आमचा तो हक्क आहे। मी विनम्रपणे सांगतोय की नुसते प्रश्न हा आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार, ज्या दिवशी किंवा इथून विमान तिथून लँडिंग होईल त्यावेळेला त्या विमानातली जी एअर हॉस्टेस बोलेल की आता आपण भारतातल्या महाराष्ट्रातल्या नवी मुंबई दिबा पाटील इंटरनॅशनल विमानतळावर आपण उतरत आहोत। आणि हे घडणार आहे, हे तू हे घडणार आहे, हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या तीव्र इच्छेमुळे घडणार। माणसाचा विचार जर सकारात्मक असला तर माणसाला यश मिळतं। आणि मी विनम्रपणे सांगतोय की या सिडकोच्या निघालेल्या विविध योजनांमध्ये आपल्याला गुरफटवलेला आहे। बऱ्याचशा वक्त्यांनी उच्चार केला की जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या, जे काय तुम्ही बोला। विधानभवनामध्ये भाषण करताना मी सांगितलं 7-12 उतारा आमचं जमीन आमचं नाव होतं, तर या ठिकाणी भाडेकर म्हणून आम्ही राहणार नाही, आमचं नाव त्या जमिनीवर असलं पाहिजे। नुसती प्रकल्पग्रस्त किंवा गावच्या लोकांसाठी नाही तर ज्या झोपट्या या ठिकाणी बसल्या त्या लोकांची घरंसुद्धा मालकी हक्कानं मिळाली पाहिजे। विमानतळाचं नामकरणासाठी वेळोवेळी आपली आंदोलनं आणि मोर्चे झालेले आहेत आणि होत राहतील। मला आपल्याला एवढंच सांगायचंय की आता जी अडचण होती ती आता दूर झालेली आहे आणि दिवा पाटलांचं नाव विमानतळाला लागल्याशिवाय राहणार नाही। येणारं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये आम्ही दिवा पाटलांचं नाव विमानतळाला लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि त्यामुळे बंधू आणि भगिनींनो, आज आपला भव्य दिव्य मोर्चा पुन्हा एकदा झालेला आहे, पण कालचं सगळं गणित आपण सगळ्यांनी बघितल्यानंतर 2018 दिवा पाटलांचं नाव विमानतळाला मिळावं म्हणून मी ठराव मांडला होता।
आता या येणाऱ्या अधिवेशनामध्ये सरकार आमचंच असेल आणि या सरकारमध्ये निश्चित स्वरूपात माझ्या बंधू भगिनींना मी सांगू इच्छिते की या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही। खरं तर गेल्या वर्षभरापासून आपण सर्व मंडळी सातत्यानं एका ध्यासानं पछाडलेला आणि हा ध्यास या इथल्या प्रकल्पग्रस्तांचा आहे, हा ध्यास इथल्या भूमिपुत्रांचा आहे, हा ध्यास या मातीचा आहे। आपण एक मागणी गेल्या 5-7 वर्षामध्ये सातत्यानं सिडकोच्याकडं आपण सारी मंडळी करत आलेला आहात। इथली नवी मुंबई महापालिका आहे, इथली पनवेल महापालिका आहे, या परिसरातल्या ग्रामपंचायती आहेत, सगळ्यांनी मिळून ठराव केला आहे या विमानतळाला, होऊ घातलेल्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं। पण दुर्दैव असं आहे की या शासनानं तुमच्या आमच्या भावनांचा विचार केला नाही, आजच्या मुख्यमंत्र्यांनी तुमच्या आमच्या भावनांचा विचार केला नाही आणि प्रकल्पग्रस्तांच्या भूमिपुत्रांच्या भावना पायदळी तुडवून त्यांनी बाळासाहेबांचं नाव द्यायचा निर्णय घेतला। खरं तर इथे बसलेल्यापैकी प्रत्येक जण सातत्यानं सांगत आलाय बाळासाहेबांच्या नावाविषयी आदर ना जरूर आहे, पण या ज्या भूमीमध्ये हा विमानतळ होतो त्या भूमीची ही मागणी आहे, त्या भूमीशी दिबा पाटील साहेबांचं रक्ताचं नातं आहे, या भूमीमध्ये दिबा पाटील साहेबांनी आपलं रक्त सांडलेलं आहे, त्यामुळे त्यांचंच नाव विमानतळ लागलं पाहिजे। आज आपण सगळेजण पुन्हा एका एकवटलो, वेगवेगळ्या पद्धतीच्या राजकीय परिस्थिती आहेत, पण दिबा पाटील साहेबांच्या नावाची मागणी आमची कायम आहे। आज तुम्ही आम्ही या ठिकाणी गेल्या वर्षी जसं जमलो होतो तसे पुन्हा का एकवटलो, कारण एकीकडे आपण मोठ्या प्रमाणात आंदोलन करतोय म्हटल्यावर शासनानं मग कुठेतरी गरजेपोटी घरांच्या बाबतीमधला अर्धा अधुरा निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून 250 मीटरपर्यंतची घरं कायम करण्याचा निर्णय घेतला। या व्यासपीठावर बसलेले अनेक लोकप्रतिनिधी आहेत, अनेक नेते आहेत, या सगळ्यांनी सातत्यानं जी आंदोलनं केली, सरकारच्याकडे सातत्यानं जो आग्रह धरला, त्या आग्रहाच्या नंतर इतकं जे आलंय त्याच्यावरती आमचं समाधान नाही आहे। आम्हाला आमची सर्वच्या सर्व बांधकामं ही नियमित झाली पाहिजे ही या प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे आणि ती बांधकामं आमची 250 मीटर नाही, त्याच्या हद्दीची मर्यादा नसावी। ती बांधकामं फक्त राहती घरं नाही, सर्व पद्धतीची बांधकामं नियमित झाली पाहिजे आणि ती बांधकामं आम्हाला भाडे तत्वावरती नको, ती आमच्या मालकीची झाली पाहिजेत, हा आमचा आग्रह आहे आणि त्याच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकवटलेलो आहोत। या मान्यवरांसाठी जरा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। दिबा पाटील कृती समितीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना खरं म्हणजे मानाचा मुजरा करतो, कारण आपलं हे आंदोलन एक दिवसाचं नाही, आपलं हे आंदोलन आजच थांबणारं नाही, जोपर्यंत दिबा पाटील साहेबांच्या नावाचा विमान उडत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालणार आहे। आणि म्हणून आमची जमीन ही आमच्या हक्काची आहे, तसं दिबा पाटलांच्या नावाचं विमानतळ आमच्या हक्काचं आहे, तसं गरजेपोटी वाढलेलं बांधकाम सुद्धा आमच्या हक्काचं आहे की नाही। विमानतळामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या 95 गावच्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत की नाही सांगा। त्याच्यानंतर रायगड, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीणच्या लोकांना नोकरी मिळाली पाहिजे की नाही सांगा। जर इतर राज्यात असं होत असेल तर महाराष्ट्र राज्यात सुद्धा असंच झालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे, हे सांगण्यासाठी इथं आलेलो।